नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, एक स्वादिष्ट अनुभव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आता आम्ही निघालोय कोकणात जायला। कोकणात म्हणजे आम्ही राजापूरला उतरणार आणि राजापूरवरून 14 ते 15 किलोमीटरवर आमचं गाव आहे पेणखळे म्हणून। आणि आत्ता आम्ही जाताना ट्रेनने जातोय। आमची ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस, जी दादरला येते 7:22। तर आता आम्हाला इथून मीरा रोड वरून जायचं आहे दादरला। एवढ्या मी म्हटलं ना आम्ही कोकणात जायला निघालोय, आम्ही म्हणजे आम्ही तिघ जातोय। सुर्वे आणि आई आमच्या, आई बोला चला कोकणात, आणि सगळ्यात जास्त आमच्या आई खुश आहेत कारण त्यांना गावी जास्त आवडतं, मुंबईत जास्त आवडत नाही। तर आता ना आम्ही निघतोय आणि आम्ही दीप आणि पूजा येत नाहीयेत कारण त्यांना ना सुट्टी नाही आता। मी ना दादरला बसलो ट्रेनला, मांडवी एक्सप्रेसला, मी मिस्टर आणि आई आमच्या, आणि हे दोघं जण ना ठाण्याला बसलेले आहेत। आमचे मोठे काका वसंत सुर्वे, आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, आणि ही त्यांची मुलगी धनश्री सुर्वे। आणि आता आम्ही ना कोकणात जातोय। आम्ही दरवर्षी जातो पालखीला ह्या सीझन मध्ये, मार्च मध्ये वहिनी आणि आम्ही फिक्स असतो आणि बाकी खूप मजा करतो। आम्ही खूप एक्साइटमेंट आहे माझ्या मध्ये जाण्यासाठी, खूप आवडतं। आपण झोपले आताले चिपळूण स्टेशन आणि गाडी जवळजवळ 1 तास लेट आहे। बोर्ड्स एक्झाम चालू आहेत आणि शाळांच्या सुद्धा एक्झाम चालू आहेत, त्यामुळे गाडीला गर्दी नाही आहे पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे गाडी मात्र लेट आहे। कोकण रेल्वेने जाताना सर्वात मोठा बोगदा हा 6.5 किलोमीटरचा असून त्याचे नाव करबुडे बोगदा असे आहे। कोकण रेल्वेने जाताना हा सर्वात मोठा बोगदा आहे आणि तो ओक्षी आणि भोके या दोन स्टेशनच्या दरम्यान येतो। आम्ही आता राजापूर रोड स्टेशनला उतरलो, गाडी जवळजवळ 1.5 तास लेट आहे, म्हणजे 2:30 आहे, ती 3:15 आली आहे। आणि इथून राजापूर रोडवरून आमच्या गावी पेणखळला जायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो रिक्षाने, किंवा आम्ही ट्रॅक्सने जातो, पण आता आम्ही 5 जण आहे त्यामुळे रिक्षाने जाणार नाही। तर बघू आता रस्त्यावर पण इथला डिपेंड आहे किती वेळ लागेल ते। घरी जाऊन आता मी तुमच्याशी बोलते। चलो पप्पी निकले। आम्ही आता घरी जाताना ना इथे राजापूरला उतरलो थोडस मार्केटमध्ये, आणि आता जाताना थोडं भाजी आणि थोडस सामान
घेऊन जातो, कारण आई पण आता बरेच दिवस मुंबईलाच आहेत, म्हणजे घर बंदच आहे, म्हणून आता बघते इथे दुकानामध्ये थोडंफार सामान घेऊन जातो. पप्पी तू भाजी घे, तोपर्यंत मी सामान घेऊन येते. काय करताय तुम्ही, चहा बनवताय का? ओके. पप्पी दीदी का होते माहिती का, पप्पीला ना लहानपणी वहिनी बोलताना यायचं, तिने वहिनीचं केलंय वर्ड नेनी, आणि आता तीच सवय कंटिन्यू झाली, त्याच्यामुळे सगळ्यांना आम्ही नेनीच बोलतो, सगळ्यांना सगळ्या वहिन्यांना नेनीच बोलते. येस, मी चाय पिते, बातमी मिळते. येस. आम्ही ना राजापूर रोडवरून निघालो, राजापूरला थोडंसं सामान घेतलं आणि घरी आलो. घरी येईपर्यंत आम्हाला 5:30 झाले. आम्ही पहिल्यांदाच म्हणजे दिवसाच्या ट्रेनने आलो, नाहीतर आम्ही गेली 4-5 वर्ष गावाला ट्रेननेच होतो, पण रात्रीच्या ट्रेनने येतो. कोकण कन्या एक्सप्रेसने रात्री बसतो आणि सकाळी 7-7:30 आम्ही घरी येतो. पण आज आमची ट्रेन होती 7:22 दादरला, त्यामुळे घरी सकाळी पण खूप लवकर उठलो होतो, 3:30 उठलो होतो, टिफिन बनवून घेतला होता. घरातून आम्ही 5:30 निघालो, तर ना आज खूप दमलोय. आता आल्यानंतर चहा घेतला, थोडंसं आता वरण भात किंवा पुलाव असं काहीतरी करणार. तर आता ना मी इथे व्हिडिओचा ना एंड करते, आता मी जास्त काही शूट करणार नाही.